सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. शेतकरी आंदोलनाचा विजय असो. दलित आदिवासी अल्पसंख्याक शेतकरी एकजुटीचा विजय असो. आज व्हॉट्सअपवर टाकून देतील पाहिजे. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी त्याच पद्धतीनं या नंदुरबार जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये काम करणाऱ्या ज्या आमच्या संघटना आहेत पुरोगामी लोकशाहीवादी त्याच्यामध्ये अल्पसंख्याक विकास हक्क फाउंडेशन भारतीय किसान सेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई त्याचमध्ये जमीते उलेमाए हिंद यांच्या वतीनं आज आम्ही किसान बाग आंदोलन म्हणून या ठिकाणी एक धरणे आंदोलनाचा कार्यक्रम करीत आहोत. आज जे काही दिल्लीमध्ये चाललेलं आहे किसानांच्या शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये त्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी ज्या पद्धतीनं जी काही दडपशाही या देशामध्ये शेतकऱ्यांवर चालू आहे अल्पसंख्याक दलित आदिवासींवर चालू आहे काल ज्या शेतकऱ्यांवर गोळीबार झाला त्या कृतीचा निषेध करण्यासाठी आम्ही किसान बाग आंदोलन करीत आहोत. ज्या पद्धतीने NRC आणि राष्ट्रीयत्व कायद्याच्या विरोधामध्ये दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनाला या शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला होता पंजाबच्या शेतकऱ्यांनी पंजाबच्या जे काही शीख बांधव आहेत तर त्या धर्तीवर आमचं कर्तव्य आहे की जे काही चाललेलं आहे देशामध्ये त्याचा निषेध झाला पाहिजे. या देशामध्ये लोकशाही जिवंत राहिली पाहिजे अल्पसंख्याकांवरचे हल्ले थांबले पाहिजेत दलितांवरचे हल्ले थांबले पाहिजेत आणि आता त्यांच्या बरोबरीला किसान जो शेतकरी अन्नदाता या देशाचा त्याच्यावर सुद्धा हल्ले होत आहेत त्याच्या आंदोलनात दडपलं जातं आहे हुकूमशाही पद्धतीने दडपलं जातं आहे आणि म्हणून त्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दर्शवण्यासाठी ॲडव्होकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आंदोलन पेटलेलं आहे आणि हे आंदोलन काही एवढ्या एका आंदोलनाने थांबणार नाही. आम्ही सर्वजण या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला इशारा देतो की जर हे काळे कायदे तुम्ही रद्द केले नाही तर या देशातला शेतकऱ्यांच्या बरोबर आम्ही सर्वजण खांद्याला खांदा लावून लढल्याशिवाय राहणार नाही. अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही सर्व एकजूट आहोत आणि म्हणून या ठिकाणी या वंचित बहुजन आघाडी आणि समविचारी संघटनांच्या वतीनं आम्ही सरकारला एक निवेदन देणार आहोत.